आशा सेविकांचा आज शेवगाव पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा धडकलाय. आशा गटप्रवर्तक यांचा ऑनलाईन कामावर पुन्हा बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीतर्फे घेण्यात आलाय. त्याचाच एक भाग म्हणून आज शेवगाव तालुका आशा कर्मचाऱ्यांनी शेवगाव पंचायत समितीवर मोर्चा नेण्यात येऊन या कामावर बहिष्कार टाकत असल्याचं सांगितलं. आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी त्यांच्या न्याय व वरस्त मागण्यांसाठी 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत संप पुकारला होता. या संपाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. सदर बैठकीत आरोग्यमंत्री यांनी आशांना व गटप्रवर्तकांना दिवाळी बोनस 2000 रुपये देण्यात येणार व अशा कर्मचाऱ्यांच्या मोबदल्यात 7000 रुपयांची वाढ करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई याबाबत झाली नसल्या कारणानं आज शेवगाव तालुका आशा कर्मचारी संघटनेच्या वतीनं भव्य असा मोर्चा शेवगाव पंचायत समितीवर काढण्यात आला. यावेळी महिलांनी सरकारच्या विरोधात मोठी घोषणाबाजी दिली आणि शेवगावचे प्रभारी गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांनी आशा कर्मचाऱ्यांचे निवेदन स्वीकारले आहे. तेज वार्ता न्यूज नेटवर्क अहमदनगर. आम्ही सर्व आशा भगिनी पंचायत समितीपर्यंत तीव्र आंदोलन करत आहोत. आशा सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सर्व आशा भगिनी आम्ही एकत्र आलो आहोत आणि आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे. आमच्या आम्हाला मानधन नको, किमान वेतन 15000ची मागणी शासनाने केली होती, ती काही आम्हाला आत्तापर्यंत काही आली नाही, मिळाली नाही. हे बंडलबाज सरकार नुसतं मागण्या करतं आहे. जी आरही आम्हाला काही मिळालं नाही. जी आर म्हणे तुम्हाला 15000चा जी आर येणार म्हणून आम्ही नाशिकलाही मोर्चा केला. तिथे भरपूर आमचा मोठा मोर्चा झाला नागपूरला. आणि मानधन नको, किमान वेतन आम्हाला मिळालं पाहिजे.